हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल रेनाज वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रय दिवशी दिवे कसे लावायचे आहे व यमदीपकदान कसे करायचे आहे हे सांगणार आहे तर याआधी मी तुम्हाला धन्वंतरी पूजन कसे करायचे आहे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये धन्वंतरी व कुबेर पूजन कसे करावे याची सविस्तर माहिती दिली आहे त्यानंतर दिवाळी पूजनाचे भरपूर व्हिडिओ येणार आहे तर जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला साहित्य सांगते धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला तेरा दिवे घ्यायचे आहे मी इथे पाच दिवे घेतले आहे तुम्हाला दाखवण्याकरिता पण तसे तुम्हाला तेरा दिवे घ्यायचे आहे दिवे कुठे कुठे कसे लावायचे आहे हे सांगणार आहे पण त्याआधी त्याची पूजा कशी करावी हे आपण बघणार आहो तर सर्वप्रथम तेरा दिवे एका रांगेत देवापुढे ठेवायचे आहे आता आपण दिवे प्रज्वलित करूया तेरा दिवे म्हणजे जे आपण दारामध्ये किंवा अंगणामध्ये ठेवणार आहे तर आता आपण दिव्यांना हळद कुंकू लावून घेऊया त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहे थोडे थोडे धने व्हायचे आहे धन्वंतरीला आपण जो दुपारी नैवेद्य दाखवला आहे दोन दोन तीन तीन तुमच्या इच्छेनुसार धने दिव्यांमध्ये टाकायचे आहे एक एक लवंग टाकायची आहे ही लवंग तुम्ही नंतर काळून टाकून हे दिवे वापरू शकता त्यानंतर पुष्प व्हायचे आहे दिव्यांची पूजा झाली की हे दिवे जागोजागी लावायचे आहे दिव्यांना नमस्कार करायचा आहे मग दोन दिवे देवाजवळ दोन दिवे दारात खिडकीमध्ये एक महत्त्वाचा म्हणजे जिथे आपण पाणी ठेवतो पिण्याचे त्यानंतर तुळशीजवळ हे दोन दिवे महत्त्वाचे आहे त्यानंतर उरलेले तुम्ही नेहमी जिथे लावता त्याप्रमाणे लावावे तर देवासमोर आणि दारामध्ये दिवे हे तुम्हाला तांदूळावर ठेवायचे आहे तर तांदूळ तुम्ही प्लेटमध्ये टाका व त्यावर दिवा ठेवू शकता तर आपल्याला यमदीपक दान करायचे आहे तर इथे मी कणकीचा दिवा तयार करून घेतलेला आहे आणि दोन मुठोड्या बनवलेल्या आहे आता यामध्ये आपण कोणतेही तेल घेऊ शकतो जे उपलब्ध असेल ते दिव्याखाली केळीचे पान किंवा विड्याचे पान ठेवायचे त्यावर अक्षदा ठेवायच्या आहे किंवा कोणतेही धान्य तुम्ही ठेवू शकता तर हा आपण यमासाठी दीप तयार केला आहे आता दीपदान कसे करायचे आहे घराबाहेर जायचे आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर दिवाला प्रज्वलित करायचे आहे दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्याचे पूजन करायचे आहे दिवा असा बनवा की रात्रभर प्रज्वलित राहायला पाहिजे तर आता आपल्याला पूजन करायचे आहे उत्तरेकडून तोंड करून बसायचे आहे दिव्याला मागच्या बाजूला हळद कुंकू वाहायचे आहे अक्षदा व पांढरे पुष्प वाहून पूजन केले आहे तर हा दिवा तुम्हाला कशासाठी प्रज्वलित करायचा असतो कारण आपल्या घरामध्ये आपत्कालीन मृत्यू होऊ नये यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा असतो तर आता आपली पूजा झाली आहे या मागची कथा अशी आहे एक राजा होता एका रात्री त्याचा अकाल मृत्यू होणार होता त्या दिवशी धनत्रयोदशी होती त्या रात्री त्याच्या राणीने त्याच्या खोलीबाहेर व पूर्ण महालामध्ये सोने आणि दिव्याने जगमकाट केलेली होती त्यावेळ यमदेव नागाच्या रूपाने त्याच्या महलामध्ये शिरला त्या दिव्यांच्यामुळे व सोन्यांमुळे त्याचे डोळे चकाकले आणि त्याला राजा सापडला नाही आणि वेळ टळून गेली त्यामुळे त्याचा अकाल मृत्यू टळला त्यामुळे अकालमृत्यू टाळण्यासाठी हा दिवा तुम्हाला यमाला दान करायचा असतो तर या दिवशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातील मुख्य माणसांनी व सर्व कुटुंबातील सदस्यांनी हात जोडून मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे मृत्युपाश हस्तेन काले न भार्यासह त्रयोदश दीपदानात सूर्य जग प्रियतामनिधी असा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि यमाला दीपदान करायचे आहे आणि हातावर एक पडी पाणी घ्यायचे आहे आणि म्हणायचे यमदेवता अर्पण नमस्तू म्हणून सोडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जर का अकाल मृत्यूचे योग असतील तर ते टाळण्यास मदत होईल तर हे यमदीपक दान तुम्हाला धनद्रय दिवशीच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जर काही चुकले असेल तर तेही सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद